नमस्कार मित्रांनो, मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आजचा एक व्हिडिओ आपला 4 ते 5 मिनिटाचा होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एका काठेवाडी शेळीचं वार्षिक उत्पन्न किती होतं ते रोखसोख उत्पन्न मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला एक काठेवाडी शेळी पाहिजे आपल्याजवळ, जेणेकरून आपण तिचं उत्पन्न काढू शकतो. तर चला मित्रांनो आज सुरुवात करूया. तर मित्रांनो, जर आपण 1 जानेवारीला शेळी घेतली आणि तिला गाभण जर 1 जानेवारीला ती शेळी गाभण राहिली तर तिचं जवळपास 5 महिन्यानं ती शेळी येते. आणि म्हणजे कधी येणार ती मे महिन्याच्या अखेरला, म्हणजे कधी जूनमध्ये ती शेळी येणार. मित्रांनो, जूनमध्ये ती शेळी आल्यानंतर तिचं कमीत कमी मित्रांनो बकरी पालनामध्ये 1 वर्ष हे जवळपास 15 महिन्याचं 16 महिन्याचं असतं, हे तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो. कारण त्यामध्ये 2 जोपे होत असतात शेळीचे. तर शेळी जूनमध्ये येते, त्यानंतर 3 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर अशी 4-5 महिने जर एका काठेवाडी शेळीचे पिल्लं आपण सांभाळले मित्रांनो, तर जवळपास ते 2 पिल्लं मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, जर चांगल्या क्वालिटीची शेळी असेल 17-18 हजाराची 20 हजाराची, तर त्या शेळीचे 4 महिन्याचे पिल्लं 2 पिल्लं मित्रांनो कमीत कमी आपल्याला 14-15 हजार रुपये देऊन जातात मित्रांनो. तर असं काही आहे सध्या आपल्याकडं आहेत त्या क्वालिटीची पिल्लं, म्हणून तुम्हाला सांगतो आहे की 1-4 महिन्यामध्ये 15 हजाराची पिल्लं तिची विकल्या जातात. म्हणजे जानेवारीपासून तर जवळपास जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबरपर्यंत आपली तिची पिल्लं विकले जातात. त्यानंतर मित्रांनो ऑक्टोंबरमध्ये शेळी आपल्याला डबल गाप घालवायची आहे आणि नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये ती शेळी पुन्हा येते मित्रांनो. ती मार्चमध्ये येलेली शेळी पुन्हा पुढच्या 4 महिन्यानंतर आपल्याला 15 हजार रुपयाचं उत्पन्न देऊन जाते. असं चालू असतं मित्रांनो. आणि या सगळ्या कालांतरामध्ये आपल्याला शेळी रोज 1 लिटर दूध देत असते मित्रांनो, आणि पिल्लं विकल्यानंतर रोजचं 2 लिटर दूध येत असतं. तर जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर जेव्हा आपण पिल्लं विकतो तर पिल्लं विकल्यानंतर पुन्हा गाभ राहून दूध आटेपर्यंत ती जवळपास 4-5 महिने दूध देते. तर त्या 4-5 महिन्यामध्ये एक शेळी आपल्याला रोजचं 2 लिटर दूध जर 5 महिने देत असली तर 1 महिन्याचं 60 लिटर दूध आणि 5 महिन्याचं 6×5=30 म्हणजे 300 लिटर दूध जर आपण धरलं तर 300 मधलं वरचं 50 लिटर सोडून द्या. आपण सगळ्यात कमी हिशोब धरून सुद्धा 50 लिटर दूध बाजूला जरी ठेवलं मित्रांनो, 250 लिटर दुधाचे 40 रुपयानं जर पैसे धरले तुम्ही तर 25×100 म्हणजे 10 हजार रुपये मित्रांनो एका शेळीचं दूध होतं आणि 15 हजाराचे बच्चे होतात. आणि ह्या 4 महिने जे 4 महिने आपण बच्ची सांभाळतोय ते 4 महिन्यामध्ये तुम्ही रोजचं 1 लिटर दूध काढता ते किती रुपयाचं, 40 रुपयाचं. तर 4×4=12 म्हणजे किती, जवळपास 1200 रुपयाचं प्रत्येक महिन्याला दूध आणि 4 महिन्यात किती, 12×48 म्हणजे 4800 रुपयाचं दूध आणि 15 हजार रुपयाचे पिल्लं म्हणजे हे 19,800 रुपये म्हणजे हे 20 हजार आणि ते पुढचे 10 हजार दुधाचे म्हणजे असे 30 हजार रुपये उत्पन्न आपल्याला एका झोप्यामध्ये शेळी आपल्याला देत असते मित्रांनो. आणि हे एक झोपं किती दिवसाचं असतं मित्रांनो, 5 महिने गाभण काळ आणि 4 महिने पिल्लांना सांभाळायचे आणि त्याच्यानंतर हे जे 4 महिने झाले 5×4=9 आणि पुढचे 4 महिने दूध काढायचे, 4 ते 5 महिने दूध काढायचे. त्या पुढच्या 5 महिन्यात जे दूध काढतोय त्याच्यामध्ये 2 महिने जे आखरचे राहते त्याच्यामध्ये शेळी पुन्हा गाभ राहते. म्हणजे असं हे सायकलिंग चालतं. पुन्हा एकदा समजून सांगतो, समजा शेळी आपण जानेवारीला लावली तर ती मेला जनते, मे नंतर 4 महिने पिल्लं सांभाळायचे ऑक्टोंबरपर्यंत, ऑक्टोंबरपर्यंत मेपासून 4 महिने दूध काढायचं रोज 1 लिटर सकाळी आणि ऑक्टोंबरनंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने दूध काढायचं. फेब्रुवारीमध्ये शेळी गाभ घातली तर गाभ घातल्यानंतर बी 2-3 महिने दूध निघतं. तर म्हणजे असं ते एक झोपं होतं मित्रांनो, डबल पुढचं झोपं चालू होऊन जातं तिचं ऑलं डबल पुन्हा तेच. आणि एका शेळीचा विषय चालला आहे म्हणून आपण तिला खायप्याचा वरचा 5-6 हजार रुपये खर्च जरी धरला आणि चारा जर तिला असला आपल्याकडे अवेलेबल तर एका झोप्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक शेळी 25 हजार रुपयापर्यंत उत्पन्न देते. जर तुम्ही दूध काढलं बी नाही तरी पण ही काठेवाडी शेळीची पिल्लं एका वर्षामध्ये 15-15 हजार रुपयाला विकता मित्रांनो. जर ह्या जानेवारीची पिल्लं असेल तर पुढच्या जानेवारीला ते पिल्लं जवळपास
30-35 हजार रुपये 40-40 हजार रुपये सुद्धा देऊन जातात दोन पिल्लं। तर अशा प्रकारे नियोजन होऊ शकतं। जर तुम्हाला 1-2 शेळ्या पाळायच्या असल्या तर तुम्ही पाळू शकता चांगल्या क्वालिटीच्या 20-25 हजाराच्या शेळ्या आणून तुम्ही पाळू शकता। 25 हजाराला काही शेळी भेटत नाही एवढी, पण मग काठेवाडी शेळीची जर चांगली शेळी घ्यायची असली तर 21 हजार रुपयापर्यंत भारी क्वालिटीची शेळी मिळते मित्रांनो। बाकी बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। लाईक शेअर सबस्क्राईब, बाय बाय। एकदम रोखसोख हिशोब होता, याच्यापेक्षा सिंपल हिशोब कोणी सांगू शकत नाही। बाकी बाय बाय। हे बघू शकता आपले शेळे, आता सकाळचं टाईम आहे त्यामुळे पोटं जरा मध्ये गेले, पण संध्याकाळी एकदम अशा टमटम फुकतात। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघू शकता।